मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळी चॅनलमध्ये, म्हणजेच मराठमोळी युरोपियनमध्ये. तर सर्वप्रथम तुम्हाला वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजपासून दिवाळी सुरू झाली आहे, प्रत्येकाच्या घरी आवरण्याची, फराळ करण्याची लगबग चालू असेल. तर आम्ही इथे युरोपमध्ये पण जसं होईल तसं आम्ही आपले भारतीय सण साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. हा पहिला दिवस दिवाळीचा, तो पण म्हणजे वसुबारस. तर वसुबारसला आपण गाई आणि वासराची आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूजा केली जाते. आणि तर इथे आम्ही युरोपमध्ये कसे सेलिब्रेट करतो ते आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. आणि तर इंडियातून येतानाच आहे ना, मी गाई वासराची मूर्ती घेऊन आली होती, त्यामुळे ह्यावर्षी वसुबारस मला इथे साजरा करता आला. तर आणि आज मी एक फराळाचा पदार्थ बनवला आहे, झटपट असे एकदम कमी वेळात होणारे अनारसे, खूप छान झाले आहे. तर ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज बघायला भेटेल. तर आज पूजा मी मांडून झाली आहे, तर आता आपण पूजा करूया. तर चला, तर हे बघू शकता तुम्ही, मी इथं पूजा मांडली आहे साधी सिंपल. ही बघा, ही गाई वासराची मूर्ती, हळदी कुंकू वगैरे लावून घेतला आहे. तर चला आता आपण पूजा करूया. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाईला लक्ष्मीचं स्थान दिलेलं आहे. पूर्वी कसं मोठमोठे घरं, गाड्या वगैरे नव्हते लोकांकडे त्याची पूजा करायला, तर हीच एक लक्ष्मी होती की ती ज्याला पूजली जायची तेव्हापासून आपण वसुबारस हे सेलिब्रेट करतो. तर गाई वासराची पूजा केल्याने आपल्या घराला, आपल्या लहान मुलांना चांगला आशीर्वाद लक्ष्मीकडून मिळतो. आपल्या महाराष्ट्रात शेतकरी कुटुंब गाई वासरांना खूप छान पूजा करतात आणि तिला भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दाखवतात. बऱ्याच ठिकाणी गवारीची भाजी करतात आणि काही मेथीची भाजी वगैरे अशी पण नैवेद्य दाखवतात. अशी एक आख्यायिका आहे का, समुद्र मंथनामधनं काही रत्न बाहेर निघाले होते, त्या रत्नापैकी एक ही रत्न आहे, ती म्हणजे आपली कामधेनू गाय. बऱ्याच ठिकाणी ह्या दिवशी दुधापासून तयार केलेल्या पदार्थांचा वापर केला करत नाही. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक म्हणजे प्राण्यांना सुद्धा आपण देवाची उपमा दिलेली आहे, देवाचं स्थान दिलेलं आहे. तर कोणाकडं मूर्ती नसेल तर काही रांगोळीनी किंवा तांदळांनी सुद्धा प्रतिमा गाईची तयार करून रांगोळीनी रांगोळी काढून त्याची पण पूजा करतात. आणि आपले शेतकरी बांधव तर त्यांच्याकडे गाई वासरे असतात, त्याची पूजा करतात ते. तर अशा पद्धतीने ही मी गाई वासराची पूजा म्हणजेच आपल्या वसुबारसची पूजा केली आहे. हे आहे माझं देवघर छोटस. बाहेर पाऊस येतोय, इथे 4:45 वाजले तरी पण खूप अंधार पडला आहे. आणि संध्याकाळीच वसुबारसची पूजा करतात, त्यामुळं मी ह्या वेळेला पूजा करून घेतली. आणि दुपारीच मी अनारसे बनवले, अगदी 10 ते 15 मिनटं खूप छान असे आपले अनारसे झालेले आहे. तर ते कसे बनवले मी, तर चला बघूया आपण. तर चला आता आपण अनारसेच्या रेसिपीला सुरुवात करूया. अगदी 10 ते 15 मिनटात होणारे हे खूप छान आहे आणि खूप सोपे आहे बनवायला. त्यासाठी आपण घेतलं आहे तांदळाचं पीठ. तर तुम्ही वाटी बघू शकता, काचेची वाटी आहे, तेवढं माप तुम्ही घेऊ शकता तुमच्या अंदाजे.
त्यानंतर आपण घेतला आहे अर्ध्या वाटेच्या थोडी वरती गूळ घेतला आहे ओबडधोबड काढून मी, कारण की ते मिक्सीमध्ये दळायचं आहे. तर इथं बघू शकता मी मिक्सीमध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि थोडंसं वरती घेणार आहे आपण अजून, कारण की आपल्या गूळ थोडा जास्त आहे अर्ध्या वाटीच्या वरती, त्यामुळं आपण थोडंसं जास्त घेतलं आहे आणि गूळ आता मिक्सीमध्ये टाकणार आहोत. आणि हे आपल्याला एकजीव असं मिक्सीमध्ये दळून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता एक कशी कन्सिस्टन्सी झाली आहे ते आता आपण एकदा स्पूनने एकत्र करून घेऊया आणि परत एकदा बारीक त्याला दळून घेऊया. जास्त पावरवर नाही दळायचं आहे आपल्याला, एकदाच असं हे करून दळून घ्यायचं आहे पहिल्याच स्पीडवर. तर आता एकदम छान मिक्स होणार आहे ते. तर तुम्ही बघू शकता गोड आणि तांदूळ एकदम मिक्स झाले आहे. ते आता एकदा आपण बाउलमध्ये काढून घेऊया. हे सगळे हे मिश्रण आता एक बाउलमध्ये काढून घेतलं. तर तुम्ही यामध्ये ना दळताना तुम्ही केळीचा पण वापर करू शकता. दोन केळी तुम्ही दळतानाच टाकायचे, त्यामुळं तुम्हाला काही आवडत असेल त्यात केळी तर तुम्ही केळी टाकू शकता, पण ते एवढं कोल्ड नाही होणार, छान असं थोडं मऊसूद होणार. इथं केळी नाही वापरली मी, त्यामुळं आपण दूध टाकणार आहोत. तर दूध टाकून घेतल्यानंतर आपण छान असं मळून घ्यायचं आहे, जसं आपण अनारशाला पीठ असतं ना आपलं तसं. तर जर तुम्हाला वाटलं तर असं हे पीठ मळूनसुद्धा तुम्ही एक दिवस छान अजून मुरण्यासाठी ठेवू शकता, पण मला तरी काही वाटत नाही की ठेवायची गरज आहे. मिक्सीमध्ये दळल्यामुळं आपण छान स्वीटनेस येतो प्रत्येक लागतं ते, प्रत्येक घासाला स्वीटनेस लागतो, त्यामुळं मी तर काय भिजत ठेवलं नाही, तर तुम्ही ठेवू शकता. आणि खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान होतात. तसे आपल्याला नॉर्मली अनारसे करायचं म्हटलं की चार दिवस लागतातच. हे अचानक आपल्याला खावं वाटले किंवा आपल्याला वेळ नाही आहे तर त्यासाठी हे खूप छान आहे ऑप्शन. तर तुम्ही 15 मिनटात हे घरच्या घरी अनारसे करू शकता. तर असा घट्ट गोळा आपण मळून घेणार आहोत आणि जसं जसं आपल्याला वाटेल की दुधाची गरज आहे तर तसं आपण मळून घ्यायचं आहे. तर छान बघू शकता तुम्ही असा छान असा डव्ह तयार झाला आहे अनारसेसाठी. तर एक तुम्हाला अंदाज येईल की कसे लागतं आपल्याला अनारसे बनवण्यासाठी, तसं डव मळून घ्यायचा तुमच्या अंदाजानुसार, जसं दूध लागेल तसं घेऊन मळून घ्या. तर आता हे थोडं आपण रेस्ट करायला ठेवूया. आणि मी आता इथे पॉपी सीड घेतली आहे, म्हणजे खसखस घेतली आहे. तर तोपर्यंत आता मी तेल पण तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये, तोपर्यंत आता आपण थोडे थोडे अनारसे बनवायला सुरुवात करूया. तर तुम्हाला जसं कोणाला मोठे आवडतात कोणाला छोटे मीडियम साईजचे, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तसा गोळा घेऊन अनारसे बनवायला सुरुवात करायची. तर तुम्ही बघू शकता असं मी छोटासा गोळा घेतला आहे आणि असं गोल 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 करून अनारसे करत सुरुवात करायची आहे बनवायला. तर हे बघू शकता तुम्ही अनारसे बनवताना सुद्धा ते तुटत नाही काय नाही. तर अशा रीतीने मी सगळे अनारसे बनवून घेते. तर मी एकीकडे तेल तापायला ठेवलं आहे, तर ते तापलं आहे तेल. तर आता आपण तळता तळता आहे ना तसे बनवूया. तर बऱ्यापैकी तेल तापलं आहे आता. तर आता त्यामध्ये आपण एक अनारसे सोडायचे आहे, जे आपण पॉपी सीडचा जो भाग आहे ना तो वरती करून तळायचा आहे आणि अगदी मीडियम गॅसवरच तळणार आहोत आपण, म्हणजे आतून पण तळल्या जातील ते, छान शिजल्या जातील. डायरेक्ट मोठ्या गॅसवर तळू नका ते, नाही तर बाहेरूनच
जळतात आणि आतमधून कच्चेच राहतात, त्यामुळं मीडियम गॅसवर आपण तळून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता खूप छान फुगला आहे अनारसा आणि कलर पण खूप छान आलेला आहे. तर दुसऱ्या साईडने बघूया आता आपण, छान तळला गेला आहे. तर आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि दुसरा पण बघू शकता, तो पण छान फुगून वरती आला आहे, तळला आहे छान. हे बघू शकता खूप छान झालेले आहे. तर आता आपण हे सगळे अनारसे तळून घेऊया. तर हे बघा, तर आपले सगळे अनारसे तळून झालेले आहेत आणि खूप सुंदर दिसत आहे, एकसारखा कलर आला आहे सगळ्यांना. तर तुम्हाला वाटत असेल ना कसं काय असं कमी वेळात असे होऊ शकतात, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चव पण तशीच लागते. तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही ट्राय केले की नाही आणि कसे झाले ते. तर कशी झाली पूजा हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अनारसे पण कसे वाटले तुम्हाला हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही दिवाळी कशी साजरी करता आहे आणि कुठे साजरी करत आहे हे पण मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर कसा वाटला हा व्हिडिओ, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.